कन्नड गावात वानराचा उपद्रव, औरंगाबादच्या बचाव पथकाला पाचारण केले। वानराच्या उपद्रवाने गावकरी हैराण झाले। सोनखेड गावात वानराचा उपद्रव, औरंगाबादच्या बचाव पथकाला पाचारण करण्यात आलेले आहे। लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातील सोनखेड येथे मागील चार दिवसांपासून एका वानराने धुमाकूळ घातला असून 55 जणांना चावा घेतलाय। वानराला पकडण्यासाठी आलेल्या वनविभागाच्या कर्मचाऱ्यांचा वानर हाती लागला नाही, उलट आणखी 30 वानर सोनखेड गावामध्ये दाखल झालेत। औरंगाबाद येथील रेस्क्यू पथकाला पाचारण करण्यात आले असून वनविभागाची टीम सोनखेड गावात गेल्या 2 दिवसांपासून तळ ठोकून आहे। उपद्रवी वानरास पकडायला गेलेल्या 3 कर्मचाऱ्यांवर वानराने हल्ला करून त्यांना जखमी केले आहे। लवकरच वानरांचा बंदोबस्त करावा अशी मागणी येथील नागरिक करतायत। सकाळी एक लेडीजला चावली सर, पुन्हा नंतर आणि इथून मी चिरकुलू खिडकी मधून नंतर आणि एक धनगराच्या पोराला तिथं धरून सुटरला धरून नरशिया परिणाम झाले। पुन्हा तिथून झाल्यावर पुन्हा दुसरी वानर गावामध्ये आले, तिथून मावत झाल्याहून झालं त्यांना, नंतर काही सापडायला पता नाही त्यांना। गावामध्ये एवढे लोक आल्यात की बाहेरले लोक आल्यात, गावातले लोक परिचय करल्यात पण सापडा तयार नाही। तर 30 लोकांचं पथक इथं काम करते, मागचे 2 दिवस झालं कंटिन्यू प्रयत्न करत आहोत आम्ही, परंतु अद्याप आम्हाला यश आलेलं नाही। त्यामुळे आम्ही औरंगाबादची टीम बोलवलेली आहे आणि ती टीम ऑन द वे आहे, 1 तासाभरात येऊन जाईल। आम्ही त्याला रेस्क्यू करू आणि पुढे त्याला ट्रीटमेंट देण्यासाठी ट्रान्सिट ट्रीटमेंट सेंटरला पाठवून देऊ आणि तिथून त्याला त्याच्या नैसर्गिक अधिवासात ट्रीटमेंट झाल्याच्या नंतर सोडण्यात येईल। गावात काय वानर झाले काय, आता गावात काय झालं काय करायला वानर नेमकं? वानर कुणाची लेडीजला हाताला चावलंय, पाठीला चावलंय, कुणाच्या डोक्यात चावलंय, कुणाच्या हाताला चावलंय। 6 दिवसापासून धुमाकूळ आहे, धुमाकूळचा 6 दिवस झाले। किती लोकल चावले आता? 50 लोकांना। 50 लोक गाव सगळं जागत दिसेल जागेच आहे, तर 3 दिवस झाले त्या जागेच आहे।